राज्यातील पूरस्थितीवर केंद्र सरकारचं लक्ष असल्याची माहिती केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिली आहे. महापूर ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची भीती असते. केंद्रीय आरोग्य खातं राज्यांशी समन्वय ठेवून असल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवारांशी अधिक संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विहंग ठाकूर यांनी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, राज्यावर पहिलं कोविडचं संकट होतं, आता महापुरानंतर जे आहे ते महामारीचं आणखीन एक नवं संकट जे आहे रोगराईचं ते उभं राहिलेलं आहे. केंद्राकडून काय तयारी आहे राज्यासाठी? जसा महापुराचा तडाखा बसला ही माहिती मिळाली, तात्काळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असतील, आदरणीय गृहमंत्री अमित जी शाह असतील आणि तात्काळ इथून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि जी काही मदत आहे ती करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तिथे खाली देखील ग्राउंडवर सातत्याने लक्ष ठेवून आणि आमची सगळी टीम आज तिथल्या मदतीसाठी पूर्णपणे ग्राउंडला काम करते आहे. विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, माननीय प्रवीणजी दरेकर आहेत, माननीय गिरीश भाऊ असतील, आज केंद्रीय मंत्री राणेजी यांनी देखील तिथे परिस्थितीचा दौरा करून आढावा घेत आहेत. मला वाटतं आज सगळ्यांनी तिथल्या तात्काळ इमर्जन्सी मदत जी आहे ती करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. केंद्र सरकारकडून देखील तात्काळ NDRFच्या टीम तिथे गेले आहेत. लोकांची सुटका असेल, लोकांचा तात्काळ तिथला निवारा असेल, तर मला वाटतं याच्यासाठी केंद्र सरकारकडून तात्काळ मदतही दिली आहे. जखमी असतील, दुर्दैवाने मृत झालेले असतील, त्यांना देखील केंद्र सरकारने मदत दिली आहे. मला वाटतं अजूनही आपली जबाबदारी मोठी आहे की आरोग्य विभागाकडूनही माझ्याकडूनही सातत्याने मी अजून काही मदत करू शकू का, किंवा आरोग्याचे प्रश्न जसं आपण म्हणालात की करोनाचं संकट एकीकडे आहे आणि आता हे महापुराचं, मला वाटतं आरोग्याच्या दृष्टीने आम्ही देखील तिथे सातत्याने लक्ष ठेवून पूर्णपणे मदत करत आहोत.